बापट यांची पहिली वेब सिरीज सिटी ऑफ ड्रीम्स प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे याविषयी तिने एम के एन न्यूजला खास प्रतिक्रिया दिल्या आहेत पाहुयात काय म्हणाली प्रिया हाय नमस्कार मी प्रिया बापट आणि तुम्ही बघतात एम के एन मराठी खूप छान वाटलं मला कारण माझी पहिली वेब सिरीज आहे डिजिटल डेब्यू आहे आणि नागेश कुकनूरसारख्या दिग्दर्शकाबरोबर काम करायची संधी मिळाली ते खूप प्रिसाईज आहेत त्यांना माहिती असतं की त्यांना काय करायचं आहे आणि जसं एखादे वडील आपल्या मुलाला हात धरून चालायला शिकवतात तसं त्यांनी मला असं हळूहळू चालत पूर्णिमा गायकवाड या कॅर क्यार, कॅरेक्टरकडे ते घेऊन गेलेत असं मला वाटतं आम... मराठी चित्रपट आणि मराठी नाटक त्यानंतर हिंदी चित्रपट हिंदी टेलिव्हिजन थोडंसं हे सगळं केल्यानंतर वेबकडे येणं मला असं वाटतं कारण वेब हे आता फ्युचर आहे आणि प्रत्येक कलाकार एक चांगली संधी शोधत असतो आणि जिथे ती चांगली संधी मिळेल तिकडे तो धाव घेत असतो सो मला ज्या वेळेला हा रोल ऑफर झाला त्यावेळेला हा रोल ऐकता आणि नागेश कुकनूर ही दोन ना ह्या दोन गोष्टी इतक्या महत्त्वाच्या होत्या की मी नाही म्हणणं शक्य नव्हतं आणि दॅट्स आव आय एम अ पार्ट ऑफ इट एक पॉलिटिकल ड्रामा आहे एक भावा बहिणींची गोष्ट आहे जे आपल्या वडिलांच्या सत्तेसाठी आता भांडत आहेत पण मला वाटतं की हा खूपच एक ढोबळ त्यातलं उत्तर झालं त्याच्यात खूप अजून गोष्टी सांगायच्या झाल्या तर मुंबई हे शहर असं आहे की जिकडे प्रत्येकजण येतं ते स्वप्न घेऊन येतं त्या प्रत्येकाची स्वप्न पूर्ण होतात का त्या प्रत्येकाची स्वप्न पूर्ण करण्याचा प्रवास काय असतो किंवा आपल्याकडे मुलाला आणि मुलीला वेगळी वागणूक कायमच दिली जाते आणि ती आपल्या घरात दिली जाते आणि ती घरात दिली जाते म्हणूनच ती समाजातही तशी मिळते सो अशी एक मुलगी आहे की जिला आयुष्यभर वडिलांनी हेच सांगितलं की तू काय केलं पाहिजेस आणि काय नाही केलं पाहिजेस आणि अशा अपब्रिंगिंगमधनं मोठी झालेली मुलगी तिची केपेबिलिटी असताना तिच्यामध्ये पूर्ण ताकद असताना सुद्धा तिला गोष्टी नाकारल्या जातात फक्त ती मुलगी आहे म्हणून मग तिचे हक्क मिळवण्यासाठीचा तिचा प्रवास काय आहे हे आहे सिटी ऑफ ड्रीम्स नागेश कुकनूर यांच्या यांची एक फिल्म सोडता आणि रॉकफाड ॲक्च्युली दोन फिल्म सोडता मी त्यांच्या जवळपास सगळ्या फिल्म्स पाहिल्यात आणि मला असं वाटतं की ते फारच कमाल रिलेशनशिप्सना हँडल करतात प्रोडक्शन व्हॅल्यू तर असतेच ते त्या विषयाला जशी गरज आहे त्या पद्धतीने ते शूट करतात आणि मला वाटतं की ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे कारण उगाच चकाचॉन शूट करणं काही अर्थ नाही तुमचा विषय काय आहे त्या विषयाची गरज काय आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही त्याला कसं ट्रीट करता हे खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि ही इज ही इज ग्रेट ॲट अफकोर्स आय एम लुकिंग फॉरवर्ड वाय नॉट बट आय डोंट हॅव एनिथिंग टू शेअर राईट नाव कारण काही गोष्टी वेळ आली की सांगितल्या तर जास्त मजा येते सो so.